ते खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील त्याची विनंती घ्या, विनंती आहे आपणास की जिथे खेळाडू बसतील बाकी सगळ्यांनी प्लीज खेळाडू कक्ष मात्र खाली करायचा आहे। खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंना बसण्याची संधी द्या। तर जाऊया या मॅचसाठी। रोशन पाटील तारा सर यांचा एक सुंदर आवाज आपल्याला लावेल। थँक्यू। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठ उप सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा डीके चषक 2023 या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत। चिंचपाडा विपक्ष आवरे या दोन संघादरम्यान लढत, रोशन पाटील यावेळेस शोटम पुल करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र हा फटका फसलाय। मी मगाशी देखील उल्लेख केला, आपण रेग्युलर ग्रामीण क्रिकेट अनेक स्पर्धांमध्ये खेळलात, खरं तर आपण नेहमी ग्रामीण क्रिकेट खेळला, परंतु ती शेणा मातेच्या सहाय्याने बनवलेली खेळपट्टी, परंतु आज तुम्हाला या टर्फ विकेटवरती खरं तुम्हाला खेळायचं आहे, त्यामुळे तुमची अग्निपरीक्षा असेल फलंदाजांची या क्रीडांगणामध्ये। जो रोशन पाटील सातत्याने आपण पाहिला विध्वंसक फलंदाजी करतोय, त्याला मात्र इथे संघर्ष करावा लागतोय। बॅकफुटला गेले, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि यावेळेस मात्र बॅकवर्ड क्षेत्राला बीट केलंय आणि अगदी लॉंग स्टॉप रिझनकडे बॉल चाललाय आणि त्यानंतर मात्र मिळतील या दोन धावा। बाईच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील। आंद्रे सर एक चांगले खेळाडू आहेत आणि प्रचंड प्रदीर्घ काळाचा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांना देखील लाभला, लेदर क्रिकेट देखील तेवढं चांगले खेळलेत। आज ऑफिशियल पंच म्हणून त्यांची इथे नियुक्ती झाली आणि ती देखील पेण तालुक्यातील खरं तर एक सर्वात मोठी स्पर्धा किंबहुना रायगड जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा डीके चषक 2023 या स्पर्धेमध्ये। संदीप पाड गाबण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अनुभवाने परिपक्व असणारा हा खेळाडू, मिड ऑफला फिल्डिंग खराब आणि त्यानंतर मात्र मिळाली सिंगल, ती म्हणजे काळभैरव चिंचपाडा या संघाला। रोशन पाटील या टीममधला प्रमुख फलंदाज आहे, या खेळाडूवरती एक मोठी जबाबदारी आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिला मागच्या खरं तर इनिंगमध्ये जो गोलंदाज होता त्याने शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवल्या, आर्यन डाकी खरं तर हे यंगस्टर आहेत या टीमचे आणि त्यांच्यासाठी अतिशय चांगले प्रेरणादायी हे व्यक्तिमत्व रोशन पाटील। तुम्ही सिनियर खेळाडू म्हणून एक मोठी जबाबदारी या संघासाठी उचला, तेव्हाच नवोदित खेळाडू चांगली कामगिरी करतील। हा मोठा फटका लॉफ केलाय बॉलला, रडारमध्ये आलेला हा चेंडू अगदी आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा, यस इट इज अ मॅक्झिमम षटकार। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय खरं तर जे मात्र इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड लिमिटचे डायरेक्टर आदरणीय प्रीतमदादा म्हात्रे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आज या ठिकाणी आयोजन। दत्ता कांबळे साहेबांचे खरं तर आयडॉल, ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेहमी समाजसेवा करणारे आमचे दत्ता कांबळे साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा। संदीप गावणचा हा बॉल अँगल क्रिएट केला आणि इथे मात्र बॉल निघून चालला पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। प्रतीक आणि त्यांच्या बरोबरीने रोशन पाटील हे दोन प्रणय आहे मैदानामध्ये आणि रोशन पाटील एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तब्बल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा, थोडा स्पीडअप करा प्लीज। यानंतर जो सामना असेल तो उसारले आणि फणस डोंगरी पेन या दोन टीमच्या दरम्यान, कारण मरुवाई मिंदने हा संघ एका स्पर्धेमध्ये खेळतो आहे, हा संघ अगदी थोडा उशिरा मैदानावरती पोहोचेल, त्यामुळे आयोजकांनी इथून घोषणा केली आहे। उसारली संघ आणि फणस डोंगरी पेन या दोन संघांमध्ये आम्ही पहिल्या फेरीतला तिसरा सामना फ्रेश खेळणार आहोत, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या। दोन्ही संघ आपण अगदी उपस्थिती नोंदवा या मैदानावरती, कारण आज आम्हाला एक संघ सुपर फोरसाठी क्वालिफाय करायचा या स्पर्धेमध्ये। काल आम्ही पाहिला खरं तर पाटणेश्वर आणि त्यांच्या बरोबरीने पेन कोळीवाडा लल्ला भास्करचा संघ सुपर फोरमध्ये सुपर एटमध्ये दाखल झाला। आमचे मित्र राकेश भोईर खरं तर गावदेवी उसारली संघाचे अतिशय आक्रमक फलंदाज आणि खूप चांगले खेळाडू आहेत राकेश भोईर यांचे या ठिकाणी आगमन। चला राज त्यांना टी शर्ट द्या आपण। उसारली आणि फणस डोंगरी पेन या दोन टीमच्या दरम्यान मात्र ही लढत, खरं तर उसारली संघ या ठिकाणी आलेला आहे, संघनायक राकेश त्यांच्या बरोबरीने फणस डोंगरी टीम कॅप्टन आपण देखील या। नेक्स्ट मॅच असेल, पुढचा सामना 5 षटकांचा राहील, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा आणि या मॅचमध्ये आता किती धाबक बनवेल चिंचपाडा संघ। काळभैरव चिंचपाडा हा संघ मैदानामध्ये आहे, कारण या गावामध्ये आपण पाहिलं अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धा आणि खरं तर चिंचपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आम्ही नेहमी पाहिली, परंतु सध्या मैदानाची त्यांच्याकडे तर थोडीशी अनुपस्थिती, मैदान नाही आहे त्यांना, अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मात्र या स्पर्धा फार पुढे गेलेल्या आहेत।
परंतु या अगोदर आम्ही पाहिले खरंतर MPSC कॉलेजच्या मैदानावरती स्पर्धा. इथे फटका चांगला आहे. रोशन पाटीलचा हा ट्रेडमार्क शॉट, त्याची ओळख पटवून देणारा हा फटका. बॉल मात्र गेलाय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅवेलियनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क षटकार. पाटील हा खेळाडू अतिशय विध्वंसक आणि आक्रमक असा हा फलंदाज, त्याच्या बॅटमधून मात्र हा उत्तुंग असा षटकार आला काळभैरव चिंचपाडा संघाला. बघा हा सामना फार महत्त्वाचा आहे आणि आज तुम्ही जरी का इथे जिंकला तर कुठेही जाऊ नका. दोन्ही संघांना सूचना, आवरे संघाला आय थिंक केळवण्याच्या स्पर्धेमध्ये खेळायचा. अगदी साईच्या मैदानातील स्पर्धा सुरू आहे. सरपंच चषक नवनिर्वाचित सरपंच सचिनजी गुरुनाथ ठाकूर यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा तुम्हाला खरं तर साईच्या मैदानात पाहायला मिळेल. त्या स्पर्धेमध्ये आवरे संघाला दाखल व्हायचं, परंतु या अगोदर तुम्हाला इथे खरं तर ही लढाई फत्ते करावी लागेल. या सामन्यामध्ये दोन्ही संघांसाठी विजय हा फार महत्त्वाचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बाळा रोशन पाटील हा खेळाडू मात्र आता आक्रमक झाला आहे. प्रणय आणि बाळा हे दोन खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आहेत. गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये ऋषिकेश गाबण लेफ्ट आर्म ओवर द विकेट. पुढचा बॉल त्याच दिशेमध्ये, इथे फटका फसला आहे. प्रत्युत्तर दिला ऋषिकेश गावण या गोलंदाजाने आणि असं म्हणतात धाडस दाखवावं लागतं प्रत्युत्तर देण्यासाठी. तो धाडस मात्र दाखवलाय या ठिकाणी ऋषिकेश गावण आणि पहिला धक्का बसला चिंचपाडा संघाला. रोशन पाटील बॅक टू द पॅवेलियन. मंडळाच्या वतीनं मात्र खरं तर भरपूर मोठं योगदान. सर्व खरं तर DK कांबळे साहेबांचे सहकारी, त्यांची प्रचंड मेहनत, पायी केणी. खरं तर ही गाव आहेत. मगाशी कोपर संघ खेळला आणि त्यानंतर आता चिंचपाडा. नव्यानं होत असलेला खरं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्या नाव खरं तर विमानतळाला स्वर्गीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचं नक्कीच घोषणा झालेली आहे आणि त्या विमानतळामुळे मात्र या गावांचं स्थलांतर झालेलं आहे. जसं काल उल्लेख केला मी, कुंभाराळी असेल, फणसडोंगरी या विभागांमध्ये खरं तर ग्रामीण भागातील अनेक जण त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. आपल्या रोजगारासाठी, आपल्या उपजीविकेसाठी, चांगल्या शिक्षणासाठी, अनेक सुखसोयींसाठी मात्र गावातून मात्र हे शहरांकडे आलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं करंजाडे हा परिसर जिथे काही नव्हतं, आता तिथे टोळेजंग इमारती झाल्यात आणि त्या इमारतींमध्ये मात्र या खरं तर गावाचं गावपण जपणारे हे तमाम चिंचपाडकर आणि तमाम कोपरकर यांचं आपण स्वागत करूया. कारण गाव आहे तर सर्व काही आहे असं म्हटलं जातं. कारण गावाचे एकी फार महत्त्वाचे आहे आणि या ठिकाणी आपण पहिला भाई केणी तिसऱ्या क्रमांकावरती आला आहे. यॉर्करचा प्रयत्न, फुलर लेनचा बॉल पंच दर्शवत असताना आउटसाईड द ऑफ स्टंप पिचिंग, अगदी योग्य निर्णय. लाईन ओळखली, लाईन रीड केली, त्यानंतर मात्र या ठिकाणी लेग बायची रन डिक्लेअर केली पंचानी. धावसंख्येत बाट बघा, ही लेग बायची रन मात्र टीमच्या खात्यामध्ये जाईल, खेळाडूच्या खात्यामध्ये जाणार नाही आहे. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये खरं तर आता गतवर्षी स्पोर्ट्स सायकल होती, परंतु यंदा टू व्हीलर बाईक. म्हणजे प्रगती होत चालली आहे DK चषक या स्पर्धेची. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतसं तुम्हाला नवीन काहीतरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. यॉर्करचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला सॉफ्ट डिसमिसल, अगदी सोपा झेल दिला भाई केणीने आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला काळभैरव चिंचपाडा संघाला. खेळाडू बाद झाला आहे भाई केणी. सॉफ्ट डिसमिसल भाई केणी खरं तर या टीममधला हा बाहुबली आहे. चांगली गोलंदाजाने तेवढीच. ॲडव्होकेट योगेश भाई दिवेकर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातोय. मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे.
स्वागत केलं जाईल। मी अर्थात आमचे गजानन पाटील यांना विनंती करतो की आपल्या सुभाष आपण त्यांचं स्वप्निल पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। माजी सरपंच स्वागत करायचं आहे। सरपंच ग्रुप ग्राम पंचायत उंबरडे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते। आमच्या मंडळाला सहकार्य नेहमी ज्यांचं असतं आमच्या मंडळाचे प्रतिनिधी सदस्य आमचे गजानन पाटील सर यांच्या शुभास्ते त्यांचं नेहमी फणस डोंगरी टीम विनंती करेन की या टॉससाठी। तदनंतर व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण खोपचे माजी सरपंच सन्मान नारायण पाटील आमचे राव यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत केला जातोय। तर आमच्या कमिटीला विनंती आहे की आपण त्या राजू कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण आमच्या नारायण पाटील राव यांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे। तरुण खोपचे माजी सरपंच आहेत आणि या स्पर्धेला खरं तर नेहमीच म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा त्यांचं या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचं स्वागत केलं जाईल। त्यांना सुद्धा मायेचे उबदार शाल आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। सन्माननीय प्रदीपजी ठाकूर साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय। तर पुन्हा एकदा विनंती असेल राजू कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्माननीय प्रदीपजी ठाकूर फ्रॉम जिते यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। राजू कांबळे यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सरपंच उंबरडे गावचे अर्थात सरपंच ग्रामपंचायतीचे आमचे महेश पाटील सरासाहेबांना विनंती करतो की आपण टॉसबॉक्सवरती यायचं आहे। आपणास विनंती असेल टॉस करण्यासाठी। खरं तर समालोचक रुपेश पाटील त्या ठिकाणी टॉसबॉक्सवरती जात आहेत आणि उंबरडे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण टॉसबॉक्सवरती जायचं आहे। चला फणस डोंगरी पेन आणि उसारले दोन संघांमध्ये ते मात्र टॉस केले जाईल। मी सरपंच साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास ते मात्र टॉस घेता जाईल। राज कडू आपण कुठे असाल तर कृपया इकडे स्टेजकडे संपर्क साधा। उसारली गावचे सन्माननीय लालचंद मुंडे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचंय। आपण इथे येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आपला मनपूर्वक स्वागत करीत आहोत डी के चषक 2023 मध्ये सन्माननीय लालचंद मुंडे साहेबांचं उसरली गावचे आहेत, त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी यायचं आहे। दिस इज अ हेड कॉल आणि नाणेफेक इथे लागली आहे अर्थातच उसरली टीमच्या बाजूनं।
कुठल्या टीमला? अरे अरे रे, बरोबर नाही, बसायलाच नाही. सर मॅच रुही इलेव्हन आवरे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत टीम कालभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. इथे कालभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा टीमनं मात्र इथे धावा जमवल्या होत्या 31 आणि विजयासाठी गरज आहे रुही इलेव्हन आवरे या टीमला 32 धावांची. आणि आतापर्यंत खेळ झालाय 4 धावा धावपळकावरती एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. दर्शन मात्रे स्ट्राइक इनला होता, बॉल चाललाय मात्र इथे थर्ड मॅन रिझनला, क्षेत्रक्षकाला मात्र चुकून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथील धावा मात्र इथे 4-4-4. रवी लागेल कारण येणारे 19 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. हो यस, डेफिनेटली त्याची चर्चा मात्र पाहायला मिळाली. 19 बॉल आणि 24 धावांची गरज असताना मात्र आता इथे कलात्मकता दाखवली संकेत पाटील या गोलंदाजांनी. फलंदाज बाद छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नेहमीच मात्र महाराजांचं नाव जरी घेतलं तरी दहा हत्तींचं बल मात्र निर्माण होतं प्रत्येकाच्या अंगामध्ये. प्रीतमदादा मात्र यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून मात्र वक्रतुंड मित्रमंडल पेन आयोजित डी के चषक 2023 आणि या स्पर्धेचे आयोजक दत्ता कांबळे सर डी के सर यांनी ही पेन तालुक्यासाठी आणलेली मोठी स्पर्धा आपल्या भेटीस आली. जी चर्चा मात्र पाहायला मिळत होती 19 बॉल आणि 24 धावांची गरज होती, आता येणारे 18 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. दोन महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर गेले. दर्शन मात्रे आणि सौरभ गावंड सलामीची जोडी अगदी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये दाखवली गोलंदाजी संकेत पाटीलनी कलात्मता आणि आता मात्र आलेत भाई केनी. मागच्या मॅचमध्ये 5 विकेट इथे मात्र याच गोलंदाजांनी घेतल्या होत्या आणि 9 धावा खर्च केले गेले होते आणि महत्वपूर्ण विजयाचा शिल्पकार सामनावीर म्हणून पुरस्कार याच मात्र खेळाडूला मिळाला होता. तोच खेळाडू भाई केनी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्राइक इनला फलंदाज आहे तर रोहित मात्रे. वाईड ओव्हरचा प्रयत्न परंतु थोडासा दूरवर पाहायला मिळाला ऑफ एसटीच्या. त्यानंतर पंचांचा इशारा येतो इथे की व्हाईट डिस व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मात्र धावपळकावरती जोडली जाईल. धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. लॉट्स ऑफ 2 विकेट्स त्याही महत्वाच्या विकेट मैदानाच्या बाहेर. फाईल क्रिजन इथे भिंगरी सारखा मात्र भिरकन भिरला आणि बॉलला माटर पाठवलाय टप्पा 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 बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी फलंदाज. अभिरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा या टीमनं अगदी धावसंख्या पाहिली तर कमी मात्र ते जमवताना पाहायला मिळाले. आता येणारे 17 बॉल आणि 19 धावांची गरज आहे आणि लयबद्ध मात्र रोहित मात्रे पाहायला मिळत आहेत. हो परफेक्ट इथे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ रिझन मात्र कव्हर करत असताना बॉल चालल्या मात्र मैदानाला गुदगुल्या करत 4 धावांसाठी. भाई केनी या फलंदाजावरती प्रतिहल्ला चढवताना पाहायला मिळाला. आणखी कलात्मक पद्धतीने फाईनली क्रिजनमध्ये डीपमध्ये मात्र बॉलला मात्र एकदा ट्रॅव्हल्स केलं होतं रोहित मात्रे या फलंदाजांनी. त्या मात्र बॉलवरती आल्या होती एक सिंगल आणि काय घडले, नजर चुकी आणि फलंदाज बाद.
आज 350 वर्षानंतर ही माझ्या राजाच्या नावाचं वादळ या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये घुमताना पाहायला मिळतं आणि काल जन्माला आलेलं पोरगं सुद्धा जय भवानी हे नाव ऐकताच जय शिवाजी अगदी ठोक्यातच म्हणताना पाहायला मिळतात. जय शिवराय. तीन बॉलचा खेळ झालाय. आता येणारे बॉल 15 असतील आणि 14 धावांची इथे गरज असणार आहे विजयासाठी. टीम रुई 11 आवरी या टीमला जरी विकेट गेली असते तरी अगदी क्रिकेट पाहिलं तर रुही 11 आवरेच्या बाजूने आहे. फार डीप फॉरवर्ड रिजनमध्ये बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मात्र घेतली जाईल फलंदाज श्रीकांत ठाकूर यांच्याकडनं. पाहिजे की नाही जी गोलंदाजीची अपेक्षा होती ती मात्र गोलंदाजी या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली नाही. कारण या षटकामध्ये रोहित मात्रेने मात्र अगदी प्रतिहल्ला चढवला होता आणि दोन चौकार बॅक टू बॅक ठोकताना पाहायला मिळालं होतं. ज्यावेळी बाद झाले रोहित मात्रे 9 या धावसंख्येवरती चांगली कामगिरी रोहित मात्रेची पाहायला मिळाली. गुडलेंथवरचा बॉल फ्लॅट डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. बॉल चालला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता मात्र होताना पाहायला मिळाली. आता डॉट बॉल खूप महत्त्वाचा असणार आहे या मॅचमध्ये. टीम काळभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा या टीमसाठी. रुई 11 आवरी ही टीम मात्र अगदी सुकर माइंडेड गेम खेळताना पाहायला मिळतोय. येणारी 13 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. प्रति बॉल मागे एक धावेची गरज. थर्ड मॅन रिझर्वमध्ये डायरेक्ट हिट केला जाईल का? यस डेफिनेटली. प्रयत्न मात्र केला गेला होता पण फलंदाजी मात्र अर्ध्या पिचवरती मात्र पोहोचला होता परंतु डायरेक्ट हिट झालं नाही. जीवदान मात्र मेलला जातोय ते फलंदाजाला आणि डॉट बॉलची सांगता होतोय शेवटच्या बॉलवरती बाईकीने या गोलंदाजाच्या आणि षटक्रमांक समाप्त इथे झालंय. दुसरं आणि दोन षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात आहेत. त्या 20 धावा लॉस ऑफ 3 विकेट्स. येणारी 12 बॉल आणि 12 धावांची गरज. वीस धावा धावफलकावरती. एकोणीस चुकी माणसांकडनंच होत असतं आणि चुकी सुधारणं करणं ही खूप गरजेचं असतं. इथे आमच्याकडनं चुकी इथे मात्र सुधारली जाईल. 19 धावा धावपालकावरती लागल्या जातात म्हणजे येणारी 12 बॉल आणि आता 13 धावांची गरज असणार आहे टीम रुई 11 आवरी या टीमला. एक एक धाव किती महत्त्वाची आहे त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. माइंडेड गेम जरी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असला तरी तुमच्या मात्र डोक्यामध्ये किती धावा झाल्यात कोणता फलंदाज कोणत्या दिशेला खेळेल असे बरेचसे मात्र समीकरणं पाहायला मिळतात आणि ते उत्तम काम इथे मात्र पाहायला मिळालं. टीम क्षेत्ररक्षण करणारी काळभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा या टीमकडनं 12 बॉल आणि 13 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आर्यन डाकी या बॉलवरती हल्ला चढवला. लॉंग ऑन रिझनमध्ये वाईडिस लॉंग ऑनपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तिथे एक सिंगल मात्र कम्प्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न रिस्की भरी मात्र धाव मात्र पाहायला मिळाली असती परंतु थांबवले गेले. दोन फलंदाज पाहत आहेत आपण राजा आणि श्रीकांत ठाकूर या दोन फलंदाजांना मात्र ते थांबावं लागेल मैदानामध्ये इथे थांबावं लागेल. क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट ही विकेट महत्वाची असणार आहे. टीम बॅटिंग करणारी रुही 11 आवरी या टीमसाठी कारण या दोन फलंदाज ही मॅच विन करू शकतात ही आशा डगआउटमध्ये असेल रुही 11 आवरी या टीमच्या. उपलोकलचा बॉल होता पहा तिथे क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक मात्र झालाय. झेल घेतला जातोय संकेत पाटील या मात्र क्षेत्ररक्षकांना. फलंदाज बाद राजा बॅक टू डगआउट. अरे 12-11 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि बारा धावांची गरज आहे. आर्यन डाकी राईट अमोर द विकेट.
हो बॉल नंतर उचललाय चांगला टाइमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार बॉल चाललाय सीमा पार फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून मात्र हा येतोय कन 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 कनित षटकार या षटकाराने पूर्णपणे समीकरण बदलले कारण एकूण धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा ऑफसाईडला घेऊन काढलाय संधी आहे अगदी उलट्या दिशेने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न सफल झाला दुसरी धावेचा प्रयत्नही यशस्वी इथे होताना पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाज तेवढे चतुर मात्र पाहायला मिळत आहेत प्रतीक आणि श्रीकांत ठाकूर या दोन धावेनं 28 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातात येणारी बॉल असतील 8 आणि गरजही विजयासाठी ते 4 धावांची मॅच पहा अगदी जवळ आणून सोडली टीम रुई 11 आवरी या टीमच्या मात्र या दोन फलंदाजाने मी उल्लेख केला होता या दोन फलंदाजांना मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र पाहताना मिळतोय आपल्याला 4 बॉल 4 धावांची इथे गरज असणार आहे आणि बॉल अगदी चांगल्या प्रकारे मात्र डिलिव्हर केला आहे जी गरज आहे आता विकेटची डॉट बॉलची ती येणं खूप गरजेचं असणार आहे काळभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा टीमसाठी मॅच अंतिम मात्र षटकामध्ये जाईल का ते पाहणं गरजेचं आणि तेच मात्र प्रेक्षकांना अपेक्षित असेल की मॅच अंतिम षटकामध्ये जावी हा फटका चांगला कव्हर ड्राईव्ह केलाय पहा तिथे डिप एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्रक्षण मात्र तेवढा दमदार पाहायला मिळालं एक सिंगल मात्र तिथे येईल या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात षटक क्रमांक समाप्त झाले तिसरं 3 षटकांच्या खेळीनंतर 29 धावा लॉस ऑफ 4 विकेट्स आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी गरज असेल ती 3 धावांची ही टीम अगदी विजयाच्या दिशेनं मात्र जाताना पाहायला मिळेल तुमचे कितीही वय असेल किंवा तुम्ही कितीही तुमच्या हातातून संधी गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करणं खूप गरजेचं असतं आणि ते सुरुवात मात्र केली अगदी 4 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाल्या रुई 11 आवरी या टीमच्या त्याच्यानंतर प्रतीक आणि श्रीकांत ठाकूर या दोन फलंदाजांनी दाखवून दिले की मॅच मात्र आम्ही विजयाच्या अगदी जवळ घेऊन जाऊ शकतो येणारे 6 बॉल आणि 3 धावांची गरज बॉल साईडला घेऊन काढला होता तिथे चित्रक्षक आहे एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते कोणतीही रिक्स घेण्याचा प्रयत्न मात्र इथे घेतला केला जाणार नाही कारण आता फक्त 2 धावांची गरज असणार आहे येणारे 5 बॉल डी के चषक 2023 मध्ये अगदी दमदार सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना मात्र आपल्या भेटीस आला होता रुई 11 आवरी वर्सेस काळभैरव प्रसन्न पनवेल चिंचपाडा पनवेल चिंचपाडा टीम थोडीशी कमी पडली बॅटिंगमध्ये आणि त्याचा फायदा उचलला गेला रुई 11 आवरी या टीमनं आणि अगदी सहजरित्या या धावा जमवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतात पहिल्या मात्र मॅचमध्ये 53 धावा होताना हाय स्कोर होतानाही पाहिलं या मैदानावरती हो बाद छपन होऊन खेळण्याचा प्रयत्न क्लासिकल फटका मात्र पाहायला मिळतोय परंतु उलट्या दिशेनं झेल घेतण्याचा प्रयत्न सफल झाला नाही आणि झेल मात्र सुटला जातोय तोपर्यंत मात्र इथे 2 धावा मात्र घेतल्या जातात आणि विजयी मात्र 2 धावा मात्र पाहायला मिळतील रुई 11 आवरी ह्या टीमच्या श्रीकांत ठाकूर आणि प्रतीक या दोन फलंदाजांकडनं आणि सामना मात्र विजयी होतो